नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला आता जो व्हिडिओ दाखवलाय तो व्हिडिओ पाहिलाच असाल. त्या मित्राला बाईट झालेली आहे मित्रांनो, रसल वायपरची. त्याला बोनस नावाने ओळखलं जातो मित्रांनो. हा भारतातला सगळ्यात विषारी साप आहे मित्रांनो. मित्रांनो, त्या मित्राचं अजून काय माहीत नाही, पण दवाखान्यात नक्की गेला असन, पण काय अजून त्याची खबर नाही मित्रांनो दुसरी काही. तर मित्रांनो, मित्राला काही नाही व्हावा एक माझी विनंती आहे. आणि मित्रांनो, तुम्ही एक पद्धत ही सगळी चुकीची आहे. मला पुण्याचे एक सर्पमित्र आहेत, त्यांनी पण कॉल केला होता. ते म्हणते मित्रांनो का ते व्हिडिओ पाहूनच साप पकडत होते. आणि असे बरेचसे घटना झालेल्या आहेत का व्हिडिओ पाहून साप धरायचं पोर चालू करून राहिले. का तर मला सगळ्यांना एक विनंती आहे सांगायची, व्हिडिओ पाहून तुम्ही साप धरायचं शिकू नका मित्रांनो. का तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतोय. आणि एक विनंती तुम्हाला फक्त, तुम्ही घरच्यांना कोणी एकुलता एक असतो मित्रांनो, आई बापाचा विचार करा तुम्ही त्या बाबतीत. का तर साप धरणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये. का मित्रांनो, काही मुलं असं पण आहेत, बरेचसे ऐकून आलेलो मी, का पब्लिकसाठी आपलं नाव करण्यासाठी या गोष्टी करतात, डेअरिंग करतात जाऊन गर्दीमध्ये. पण ही चुकीची पद्धत आहे. आणि मित्रांनो, आपल्याला रेस्क्यूला जर शिकायचं जे तर रेस्क्यू तुम्ही शिका, एखादं स्नॅक कॅचर कर ट्रेनिंग घ्या, अभ्यास करा त्याचा. मग तुम्ही ज्या वेळेस आपल्याला वाटन ना, आता मन, ध्यान आणि नजर हे आपली तिन्ही पण एक झालं, त्यावेळेसच तुम्ही पकडू शकता साप मित्रांनो. आणि त्यासाठी आपल्याला रेस्क्यू मटेरियल, जे मटेरियल आहे ते पण दिलेलं आहे. रेस्क्यू स्टिक पण आहे आपल्याला आणि टॉम पण आहे मित्रांनो. साईडला तुम्हाला फोटो दाखवतो मी, ते पाहतो मी. ते तुम्ही प्रत्येक वेळेस आहे ना, कोणताही स्नॅक असो किंवा कोणताही साप असो, त्या स्टिकचा आणि स्टॉमचा उपयोग करतच राहा मित्रांनो. का तर तुमच्या जीवाला त्यामुळे धोका होऊ शकत नाही. आणि मित्रांनो, एकच सांगायची विनंती आहे, हा साप रसल वायपर म्हणजे, आता तुम्ही व्हिडिओ पहा साईडला, तुम्ही त्या व्हिडिओत तुम्हाला दिसतंय, त्याला वाटतंय मी डब्यात टाकून लगेच हात काढू शकतो. पण मित्रांनो, असा विषय रसल वायपरचा, आपला विचार पण नाहीये तेवढा फास्ट चावून जाऊ शकतोय तो मित्रांनो. असं आपण, आपल्याला वाटतंय आपण हात टाकून लगेच काढू, पण तसं होऊ शकत नाही मित्रांनो. किती सेकंदात चावतो रसल वायपर हे विचार पण नाही करू शकत आपण. आणि तो चावल्याच्या नंतर त्याच्यात व्हिरोटॉक्सिन नावाचं विष सोडतो तो आपल्या बॉडीमध्ये. आणि ते विष सोडल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्या नसा डॅमेज होतात, जे चावलेली तिथं वेदना होतात, आग चलते. ज्यावेळेस आपले नाक खोन हे याच्यातून, जे नाकातून जेवढे ओपन होले मित्रांनो, त्यातून ब्लड बाहेर यायला लागतं, श्वासला त्रास होतो मित्रांनो. हे बऱ्याचशा गोष्टी जाणवतात. आणि ज्यावेळेस मित्रांनो नवीन व्यक्तीला साप चावतो, त्याला एक काही वाटत नाही, पण एखाद्या स्नॅक कॅचरला साप चावतो, पण त्याला माहिती असती, त्याला माहिती असतं की आपल्याला वनस जातीचा साप चावलाय, तो घाबरून जातो मित्रांनो. आणि त्याला माहिती असतं काय करायचं, आता आपल्याला वनस जातीचा साप चावलाय. म्हणून मित्रांनो, काही दुसरं कोणत्याही भानगडीत न पडता सरळ हॉस्पिटलला, सरळ हॉस्पिटलला जायचं मित्रांनो. तिथंही इलाज भेटू शकतोय, दुसरीकडं कुठं इलाज भेटत नाही या गोष्टीचा मित्रांनो. का तर हॉस्पिटल म्हणजे एक, जर तुम्ही केलं 3 घंटे तुम्ही जर हॉस्पिटलला गेले तर वाचू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, एक सांगायची विनंती, कुणी व्हिडिओ पाहून साप धरायचं डेअरिंग करू नका. तुम्ही ट्रेनिंग घ्या, ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर तुम्ही साप धरायचं शिकू शकता मित्रांनो. एवढीच माझी एक सांगायची विनंती होती. आणि तुम्ही नक्की ये पाहून, कुणीही करू नका व्हिडिओ मित्रांनो. परत एकदा सांगतोय मित्रांनो, माझी एक कळकळण्याची विनंती आहे. धन्यवाद.